बऱ्याचदा मुलांना इडली डोसा उत्तप्पा खाऊन कंटाळा आलेला असतो, किंवा आपल्याला इडली बनवली तर याच्या सोबत सांबार करायला किंवा चटणी करायला वेळ नसतो, तर अशा वेळेला अतिशय उत्तम पर्याय म्हणजे हे इडलीचे रोल बनवायचे. यासाठी आपल्याला ना सांबार लागत आहे ना चटणी लागत आहे, अगदी झटपट तयार होणारे, अगदी मुलं आवडीने खातील, किंवा आपण टिफिन मधून सुद्धा हे देऊ शकतो. तर असे इडली रोल कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत झालं की या ठिकाणी 1/2 टेबलस्पून मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की चिमूटभर हिंग टाकायचं आहे. 1/2 टेबलस्पून जिरे टाकायचे आहे. 8 ते 9 कढीपत्त्याची पानं टाकायचे आहे. यानंतर या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे हे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपण मिरची आले आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती सुद्धा आता या ठिकाणी मिक्स करायची आहे आणि 2 मिनिटं ही आता छान असं तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले ऍड करूयात. सर्वप्रथम 1/2 टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकलेली आहे. 1/2 टेबलस्पून लाल काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची पण सुरुवातीला वापरलेली आहे. थोडस मीठ टाकायचं आहे टेस्टनुसार. आणि हे छान असं मिक्स केल्यानंतर आपण जो बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि छान असं आता हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं याला चांगली वाफ येईपर्यंत हे परतायचं आहे, म्हणजे सर्व मसाले या बटाट्यामध्ये मिक्स होतात. यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये मिक्स करायची आहे. गॅस आता बंद करायचा आहे आणि छान असं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी आपण या ठिकाणी लिंबूचा रस यामध्ये मिक्स करायचा आहे. या ठिकाणी 1/2 लिंबाचा रस यामध्ये ऍड केलेला आहे. महत्वाची टीप लक्षात घ्या की गॅस बंद केल्यानंतरच लिंबू यामध्ये पिळायचा आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. भाजी बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 बटाटे लागले होते. हे आपण कुकरला शिजवून घेतले होते चांगले मऊ, नंतर याची अशी आपण भाजी बनवून घेतलेली आहे. आता ही छान असं थंड झालेली आहे ही भाजी पाहू शकता. आता हाताने याचे असे रोल बनवून घ्यायचे आहेत. अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता अशा प्रकारे आपण रोल बनवून घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 रोल बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला आवडत असेल तर तुम्ही अशा बारीक शेव मध्ये थोडेसे हे असे घोळून घ्यायचे आहेत. अशी एकदम बारीक शेव घ्यायची. अशा प्रकारे आपण आता हे दोन्ही रोल या शेवेमध्ये असे बुडवून घोळून घेतलेले आहेत. आता यानंतर ज्या ग्लासमध्ये, जर आपल्याकडे ग्लास नसतील अशा मापायचे तर असे छोटे डबे असतात ते सुद्धा घेतले तरी चालतील. तर याला आता आतून सर्व बाजून तेल लावायचं आहे. आणि जे आपलं इडलीचं पीठ असतं, नेहमीच आपण जे इडल्या बनवण्यासाठी पीठ केलेलं असतं किंवा आपण इडल्या बनवून पीठ शिल्लक राहिलं असेल तरी सुद्धा तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता. आता थोडस मिश्रण या ग्लासमध्ये घालायचं आहे. अगदी पूर्ण ग्लास भरायचा नाही, अगदी पाव पेक्षा पण कमी ग्लास भरायचा. आणि यामध्ये आपण जो रोल बनवून घेतलेला आहे हा रोल बरोबर मध्यभागी असा ठेवायचा आहे. अगदी आपण एका बोटाने धरला म्हणजे बरोबर मधोमध असा हा पाहू शकता अशा प्रकारे बसतो. आता वरून आपण थोडं याच्यावरती मिश्रण इडलीचं जे आहे हे घालायचं आहे, म्हणजे हा पूर्ण पॅक करून टाकायचा आहे रोल. अशा प्रकारे आपण दोन्ही ग्लासमध्ये हे मिश्रण घातलेलं आहे. मिश्रण थोडस कमीच घालायचं, कारण इडल्यानंतर शिजल्यानंतर फुगून येतात, नाहीतर आपल्या ग्लासच्या बाहेर या इडल्याचं मिश्रण जाऊ शकतं. आता या ठिकाणी आपण ज्या
भांड्यामध्ये आपण इडल्या वाफवून घेतो, ते इडलीचाच कुकर घेतला तरी चालेल किंवा आपला रेग्युलरचा भात शिजवायचा जो कुकर असतो तो घेतला तरी चालेल. यामध्ये खाली तळाला असं पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे ग्लास या कुकरमध्ये ठेवायचे आहेत. कढईमध्ये पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवू शकता. आणि याला आता झाकण लावायचं आणि कमीत कमी 10 मिनिटं हे चांगलं शिजून द्यायचं आहे. कारण हे रोल थोडेसे जाडसर होतात इडलीपेक्षा, त्यामुळे याला थोडस शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. 10 मिनिटानंतर पाहू शकता आपली छान अशी इडली आता ह्या तयार झालेली आहे. आता हा कुकर आपण साईडला ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी. तसाच आता एका पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. आता यामध्ये 1/2 टेबलस्पून मोहरी टाकायची आहे. हा आपण तडका बनवून घेणार आहोत इडली रोलसाठी. जसं आपण ढोकळ्याला वगैरे तडका बनवून घेतो त्याचप्रकारे हा तडका बनवून घ्यायचा आहे. मोहरी तडतडली की यामध्ये 1/2 टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत. चिमूटभर हिंग टाकायचं आहे. यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे, किंवा तुम्ही ठेचून टाकली हिरवी मिरची तरी सुद्धा चालेल. यानंतर थोडासा कढीपत्ता हा सुद्धा आपण बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये आता मिक्स करायचा आहे. 1/2 टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकायची आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि 1/2 कप पाणी टाकायचं आहे. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि अगदी 1/2 चमचा गोड साखर टाकायची आहे. आता यानंतर 1/2 लिंबूचा रस आपण या ठिकाणी यामध्ये मिक्स करायचा आहे. नंतर आता गॅस बंद करायचा आहे. आपला हा तडका आता तयार झालेला आहे. या ठिकाणी आपले हे ग्लास पण थंड झालेले आहेत, पाहू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्या सुरीला आपण थोडस तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या या सुरीला हे चिकटणार नाही मिश्रण. आणि आपण या पूर्ण कडा आधी सुरुवातीला सोडवून घ्यायच्या. अगदी व्यवस्थित सर्व कडा सुटल्या म्हणजे व्यवस्थित आपला हा रोल परफेक्ट असा निघतो, म्हणजे तुटणार नाही अजिबात. या ठिकाणी पाहू शकता आपला रोल व्यवस्थित निघालेला आहे. अगदी चांगला शिजला आणि व्यवस्थित आपण कडा वगैरे सोडवून घेतल्या म्हणजे हा न तुटता छान असा रोल आपला तयार होतो. अगदी आपण असे सुद्धा हे खाल्ले तरी सुद्धा चालू शकतं चटणी सोबत किंवा सॉस सोबत सांबर सोबत, परंतु आपल्याला या ठिकाणी सांबर किंवा चटणी वापरायची नाही, यासाठी आपण हा तडका बनवून घेतलेला आहे. आता या तडक्यामध्ये हे रोल आपण अलगद असे फिरवून घ्यायचे आहेत. आपण उलटण्याच्या साह्याने वगैरे करायचं नाही कारण तुटले जाण्याची शक्यता आहे. यामुळे हातानेच मी या ठिकाणी हे रोल सर्व असे याला मसाला जो आहे हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. पाहू शकता किती सुंदर असे हे रोल आपले तयार झालेले आहेत. आता पुन्हा सुरीला आपण थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरीच्या साह्यानेच आपण याचे कट करून घ्यायचे आहेत थोडी छोटी पीस. तर पाहू शकता एकदम बारीक पातळ पण पीस केलेले नाही, त्याने एकदम जाड पण पीस नाही, तर अगदी आपल्या बोटाच्या एका पेऱ्या एवढे आपले हे पीस आपण तयार करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपला मस्त असा इडली रोल तयार झालेला आहे. सॉस सोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकता, किंवा सॉस किंवा सांबार वापरायची नसेल तर याच्यावरती थोडासा चाट मसाला भरभरायचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर भरभरायची. आवश्यक वाटल्यास थोडीशी आपण याच्यावरती बारीक शेव टाकायची आहे आणि हे असंच आपण टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो. तर नक्की अशा प्रकारे काहीतरी युनिक असा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.